नमस्कार मंडळी, राम राम मंडळी, पुन्हा असं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि दोडका लागवडीची संपूर्ण माहिती या विषयाचा हा दुसरा भाग आहे। आणि तुम्ही पहिला भाग बघितलेला नसेल तर तो भाग बघणं तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे, कारण की सुरुवातीची मूल्यवान माहिती त्या व्हिडिओमध्ये आपल्याला आहे। आणि बाकी जी खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर अशी माहिती त्या विषयी मिळणार आहे। तर लगेच बघूया, जास्त काही वार्तालाप न करता तर चला मग लगेच भेटूया आपल्या शेतकरी बांधवांना। तर यानंतरचा पुढचा प्रश्न म्हटला तर याचं खताचं कसं नियोजन करायचं? दोडक्याला म्हणजे त्यापासून आपण भरपूर प्रमाणात उत्पादन घेतो, त्यामुळे त्याला जे ठिबकद्वारे सोडण्याचे जे खत असतात ते भरपूर प्रमाणात सोडावं लागतात, कारण दिवसाकाठी म्हणजे दर दिवसच त्याचा माल काढत असतो, त्यामुळं त्याला 12:61 सारखे, 13:40-13 सारखे अशा प्रकारचे खतं 4 दिवसांनी 5 दिवसांनी सतत सोडित राहावं लागतं। याने काय काय परिणाम होतो आपल्या वेलावर? हे 12:61 सारखे जर खतं सोडले तर याला कळी भरपूर प्रमाणात फुटते, त्याचप्रमाणे त्याची दोडक्याची जी लांबी साईज व्यवस्थित प्रमाणात वाढते, 13:40-13 हेसुद्धा त्याला उपयोगी पडतात, कारण 13:40-13 जर विचार केला तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश तिन्ही पण घटक येतात, त्यामुळं फळाची व्यवस्थितरित्या वाढ होते। आणि त्यानंतर सांगायचं झालं तर तुम्ही जे बियाणं लागवड केलेली आहे या फळाचा साधारण तर आकार केवढा असू शकतो? फळाचा आकार जर तुम्हाला सांगायचं झालं 1.5 फुटापर्यंत तर सहज आहे। तर आपण बघू शकता की चांगले असं लांबीचं हे दोडकं आपल्याला मिळून जाऊ शकतं, की असं नाही की त्याची लांबी किंवा कमजोर आहे की असं नाही आहे। आणि त्यानंतर यावर समजा काही रोग पडतात तर ते रोग कोणते आणि त्यांचं लक्षणं कोणते असतात? यावर डावणी, भुरी आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात जो घातक रोग येतो तो असतो व्हायरस। तर व्हायरस जर ओळखाचा झाला तर ते झाड त्याचा जो शेंडा असतो हा शेंडा एकदम आखडल्या जातो आणि त्याला जे दोडके लागतात ते म्हणजे त्याची साईजसुद्धा आखूड होते, त्यामुळे उत्पन्नात फार मोठं नुकसान होतं। तर त्यासाठी सुरुवातीलाच जर तुम्हाला त्याची ओळख झाली झाडाची तर सुरुवातीलाच तुम्ही ते झाड म्हणजे खालून बुडातून कट करायचं, कट केल्याच्या नंतर ताबडतोब त्याला कीटकनाशकाची हो कशाची हो फवारणी करायची, आणि तो जो झाड आहे तर ते एखाद्या पन्नीत टाकून बाहेर त्याची विल्हेवाट लावायची। आणि असं बघू शकता आणि खूपच काळजीपूर्वक ते करावं लागतं, कारण की तो संसर्गजन्य रोग आपण म्हणू शकतो, त्यामुळे त्यांनी सांगितलं की पन्नीत बांधून त्याची विल्हेवाट लावायची आणि दुसऱ्या पण झाडांना त्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे। ते जर तुम्हाला कंट्रोल ठेवायचं असेल तर त्यासाठी तुमची पांढरी माशी, हिरवे तुडतुडे, थ्रिप्स सगळ्यात जास्त प्रसार जर करत असेल व्हायरसचा तर पांढरी माशी जर तुम्ही कंट्रोल ठेवली तर तुमचं व्हायरस 100% म्हणजे जवळपास 99% कंट्रोल राहतं। तर पांढरी माशीचा आपण नियंत्रणास आणण्यासाठी काही कीटनाशक आपल्याला? हो, कारण कीट पांढरी माशी कंट्रोल ठेवण्यासाठी तुमचे पेगासस सारखे जे बरेचसे कीटकनाशक आहे की त्यामुळं पांढरी माशी कंट्रोलमध्ये राहते। ओबेरॉन, पेगासस असे जे औषधं आहे ते फवारित राहायचे। तर आपल्याला चांगलीच मौल्यवान माहिती सरांकडून मिळालेली आहे आणि काही माहिती जरा राहिलेली असेल तर आपण निश्चितच आपल्याला कमेंट करा, आपण त्यावर सुद्धा प्रकाश टाकू आणि पुढच्या व्हिडिओत भेटतोय। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि या आधीचा व्हिडिओ आपण बघितलेला नसेल तर कृपया करून तो व्हिडिओ बघा, कारण खूप मौल्यवान माहिती त्या व्हिडिओत पण आपल्याला मिळू शकते आणि मिळणारच आहे। आणि तो व्हिडिओ जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत ह्या व्हिडिओची भरपूर अशी लिंक तुटेल तुमची, त्यामुळे मागचा व्हिडिओ नक्की बघा। चला तर मंडळी, आता तुमच्याकडून निरोप घेतोया छोट्याशा कालावधीसाठी आणि नंतर पुन्हा भेटतोया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत
आपले बाकीचे चॅनलवर जे अपलोड केलेले व्हिडिओ आहे ते बघावेत आणि चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला लाईक करावे, हीच विनंती.